आज आप पुष्पा आपवे केंद्र सम्मेलन आयोजक शाला ओपुका पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळखेड आजच्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय खेडकर दादा याचबरोबर सर्व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनी, तर आपण दरवेळेप्रमाणे दर संमेलनप्रमाणे जीवन कौशल्यामधील आजचा आपला विषय आहे व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंध. तर व्यक्ती आणि व्यक्तीमध्ये संबंध सहसंबंध कसा असावा याविषयी आपण आज विशेष चर्चा करणार आहोत ब्रेक पर. तर सरांनी पण शिक्षण पद्धतीविषयी छान प्रकारे गोष्ट ऐकली, त्याचबरोबर शंकर पाळी सरांनी पण सांगितले, त्याच्यामध्ये आपल्या असे बऱ्याच जणांना पण वाटलं असेल की आपल्याकडे पण एखादी गोष्ट आहे आपण पण सांगूया, पण काही जण सांगायचं म्हटलं काय आणि राहून गेले. तर एक मी शिक्षण पद्धतीची विषयी एक छोटीशी गोष्ट सांगून आपल्या आपण विषयाकडे येणार. तर आपण कासव आणि ससाची गोष्ट ऐकली बरोबर, कासव आणि ससा यांची शर्यत लागते. शर्यत सुरू झाल्यानंतर काय होतं, कासवाला वाटतं की मी जिंकणार आहे, कासवांची गती खूप कमी आहे, मग ससाला वाटतं आता मी जिंकणार आहे, म्हणून ससा काय करतो फास्ट पळत जातो आणि थोडस आपण आराम करून होतो आणि त्याला गवत दिसत तिथे आणि तो तिथे खातो आणि थोडस आराम करून मग नंतर जाऊन तो त्याला याला खूप वेळ येतो, मग तो बसल्यानंतर बुडकी लागून जातो काय आणि तितक्यात कासव सावकाश सावकाश गतीने येतो आणि ती शर्यत जिंकून जातो. ससा जेव्हा उठतो आणि पाहतो तर काय आणि कासव आपल्या पुढे जिंकले त्यावर्षी ससा हरतो. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा चालूच असते, पुढच्या वर्षी ससा ठरवतो की आता आपण झोपायचं, आपण चूक केली रे, आपण आता बिलकुल झोपायचं नाही. शर्यतीचा दिवस येतो, शर्यत सुरुवात होते, सुरुवात झाल्यानंतर फक्त ससाच्या डोक्यामध्ये काय असतं, आपण आता झोपायचं नाही, फक्त पडायचं. कसं विचार करतो रे, अरे गडे आता ससा जागृत झालेला आहे, आपल्याला काहीतरी नवीन आयडिया करावा लागेल आता जिंकण्यासाठी, तो विचार करा लागतो रे काय करावं लागेल सशा सोबत शरीर जिंकण्यासाठी. मग तो काय करतो, सायकल आणतो रे आणि तो बसतो सायकलवर आणि कासव निघतो दोघं जण, ससा तर त्याच्या पद्धतीने तो पळा लागतो आणि कासव सायकल निघतो आणि काय करतो ह्यावेळेस कासव शरीर जिंकतो रे. दुसऱ्या वर्षी बी कासव शरीर जिंकतो परत येतो, अरे ससा विचार करतो तिने सायकल आणली का, मी पण सायकल आणतो, तिने ऍटलस आणली असेल तर मी ती कोणती हिरोवाली सायकल हिरोवाली सायकल आता हा विचार करतो, अरेकडे आता कासव काही शांत बसणार, ससा काही शांत बसणार नाही, कासव म्हणतो हा देखील आता सायकल आणणारच आहे, आपला आता काहीतरी आता वेळ करणार असं म्हणतो, काय करतो मोटरसायकल आणतो आहे, मोटरसायकल आल्यानंतर आपली बाईक आणतो आहे आणि त्याच्यावर शरद लागते, परत तिसऱ्या वर्षी कासव शरद जिंकतो आहे, हा नवीन नवीन आता सगळं आपण काय आता बाईक आणून म्हणतो आहे ससा, परत चौथ्यावरती शरद शरद लागते. मग असं करत करत तो कार आणतो, कार आणले की विमान आणतो, म्हणजे सांगायचं एक तात्पर्य असं आहे की स्पर्धा जेव्हा आपण करतो एखाद्याशी स्पर्धा करते वेळेस आपल्याकडे काहीतरी ऍक्टिव्हनेस पण असला पाहिजे, आपण त्याच्या पुढचा विचार केला पाहिजे तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकून आहोत. आता आपल्या ग्रामीण भागाची मुलं आणि शहरी भागातली मुलं जर विचार केला आपण, तर शहरी भागातल्या मुलांना ट्युशन आहे, घरी आई वडील अभ्यास घेतात, त्या सर्व गोष्टी आहेत, पण ग्रामीण भागातल्या मुलांकडे काही नाही, म्हणून आपण त्यांच्यासाठी ज्ञान असणार वापरतो, वेगवेगळ्या टॅक्स वापरतो आपण, म्हणजे कासवाच्या गतीने जातोय पण आपण त्यांच्या पुढे जाणार बरोबर, त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्यांना आद्या निष्पत्ती म्हणजे काय हे माहिती नाही, शहरामधल्या इंग्रजी शाळेच्या मुलांना आपल्या मुलांना आद्या निष्पत्ती आहे, आपला मुलगा एका शब्दांविषयी धारा वाक्यामध्ये बोलतो, चर्चा करतो, उड्या मारत खेळत राहतो, इंग्लिश मिडियमचा मुलगा टाय बेल्ट बॅग घेऊन हे कुठेतरी असं कुदमरल्यासारखा थोडेसे चार गोष्टी इंग्रजीमध्ये बोलतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत शिक्षण पद्धतीमध्ये आणि हा बदल होत चाललेला आहे. एक मला पण गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून मी पण सांगितली,